आरोही फोन उचल यार, उचल फोन आरोही। काय रे असं का फिरतोयस, काही शोधतोयस का? हो शोधतोय ना, तुझी हरवलेली माणुसकी शोधतोय। आणि मला असं वाटतं तुझ्यातली माणुसकी हरवली नाहीये, संपलीच आहे बहुतेक। यश तोंड सांभाळून बोल। हात सल्ला तू स्वतःला का नाही देत? तू बोलताना असा कितीसा विचार करतेस तू दुसऱ्याच्या मनाचा आणि परिस्थितीचा? बस कर, अलीकडे तोंड फार सुटत चाललंय तुझं, लहान नाही मोठा नाही कसंच भान राहिलं नाहीये तुला। ए ए ए अरे काय झालं हा, का आरडाओरडा सुरू आहे घरात? ओरडू नको तर काय करू, हा कसा बोलतोय माझ्याशी ऐकलं नाही तुम्ही? आजीला उलट उत्तर देतोय, ते सुद्धा त्या मुलीसाठी। आरोही, आरोही नावे तिचं आणि ती माझी मैत्रीण आहे, तिच्याशी असं बोलायचं तुला काही अधिकार नव्हता। काय बिघडवलंय तिने तुझं? तू का वाईट बघतेस तिच्याशी? कांचन काय झालंय, काय बोललीस तू तिला? जे बोलले ते योग्य बोलले, तिने मर्यादा ओलांडायच्या आधी मी देश आखते। पण कशासाठी? तुला दिसत नाहीये की मुद्दाम डोळे झाकून घेतलेस तू? ती मुलगी इथे का येते, अजूनही अरुंधतीकडे का राहते, ती परत का जात नाहीये, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला माहित आहे, म्हणून मी अशी वागते। अच्छा काय ती उत्तर मला पण दे ना, सांग का आल्या दिवसापासून तुझा तिच्यावर राग आहे? कारण मला तिची गौरी व्हायला नकोय। गौरीने तुझ्या बरोबर जे काय केलं ते परत व्हायला नकोय, तू तिच्या प्रेमात पडायला नकोय आणि तिने तुझा वापर करून घ्यायला नकोय। हे सगळं मी माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी करते यश। यश, ए यश, कांचन हे अति होतंय हा? काय अति होतंय? हे बघ कांचन, यश काय आता लहान राहिलेला नाही, त्याचं बरं वाईट त्याला कळतंय आणि त्याचे आई वडील आहेत ना, ते बघतील काय ते? का माझा काहीच अधिकार नाहीये का माझ्या नातवंडांवर? आणि आई वडील काय बघणार आहेत? त्याची आई तर त्या दोघांचा जोडून द्यायच्या मागे। हे मला चालणार नाही, मी म्हणेन त्याच मुलीशी यशला लग्न करावं लागेल। कांचन तू अशी जबरदस्ती करू शकत नाहीस। मी काहीही करू शकते, कळलं? माझा अंत बघू नका। कसलाच धर्मबंध राहिला नाहीये, या घरात 10 जणांची 10 दिशांना तोंड आहेत। तो यश काय की अनघा काय, आपल्या मनाला वाटेल तसं वागतायत, ते काही नाही, मी अजून जिवंत आहे, ही मनोमानी मी सहन करणार नाही। मी मेल्यानंतर हवा तो गोंधळ घाला, आता नाही।